तयारीच्या अनुषंगाने ठाणे सिटीमध्ये मोठ्या प्रमाणावर आपले जे नाले आहेत, नैसर्गिक नाले, त्याची साफसफाईचं काम आपण हाती घेतलं आहे. साधारणतः मागील एक महिनेभरापासून आपण या कामात पूर्ण एजन्सी इन्वॉल्व केली आहे. 9 चे 9 प्रभाग समितीमध्ये आपण वेगवेगळी एजन्सी डिप्लॉय करून त्यांच्या मदतीतून नाल्यांची साफसफाई आपण करतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सतत त्याच्यावर मार्गदर्शन आणि संनियंत्रण आहे. माझं सुद्धा 4th-5th व्हिजिट आहे प्रत्येक लोकेशनवर. साधारणतः सर्व प्रमुख जे आपले नाले आहेत त्याची सफाईचं काम कंप्लीट झालेलं आहे. अजून बरेचसा फ्लोटिंग मटेरियल आपला दिसते, जे दर दिवस फ्लोट होऊन येणारा मटेरियल आहे, त्यालासुद्धा आपण कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतो. अनेक लोकेशनवर आपण एक टेम्पररी मेजर म्हणून जाळी बसवलं आहे, जेणेकरून येणारा जे कचरा आता नव्याने क्लीन केल्यानंतर येणारा जे कचरा आहे, फ्लोटिंग मटेरियल आहे, तो आपण कॅप्चर करू, तो अरेस्ट करू आणि त्याला बाहेर काढत बसू. काही लोकेशनवर मीडियम टर्म आणि लाँग टर्म सोल्युशनची आवश्यकता आहे. मीडियम टर्म सोल्युशन जिथे जिथे आपल्याला घ्यायचं आहे तो काम आता आपण मान्सूनच्या दरम्यान त्याची प्लॅनिंग करणार आणि त्याच्यानंतर मान्सून समाप्त झाल्यानंतर लगेच त्याची कारवाई आपण सुरू करणार. त्याचा एक डिटेल मास्टर प्लॅन पूर्ण सिटीचा आपण तयार करण्याची एक प्रक्रिया सुरू केलेला आहे. लाँग टर्म प्लॅनसुद्धा सिटीजमध्ये खूप आवश्यक आहे. जेवढा मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे जनसंख्याचा घनत्व वाढतो, वाहतूकची सोयीसुविधा वाढते, विकास काम वाढत आहेत, त्याच स्पीडने साधारणतः नैसर्गिक नदी नाले जे आपले आहेत, आपले जे स्ट्रीम्स आहेत, ते अरुंद होत आहेत आणि लाँग टर्म मेजर म्हणून त्यांचा कम्प्लीट एक ब्लूप्रिंट तयार करून आणि त्यामध्ये जिथे जिथे इंटरव्हेन्शनची आवश्यकता आहे क्रिटिकल पॉईंट्सवर, ते आयडेंटिफाय करून त्याच्यावर काम करण्याची आवश्यकता आहे आणि ती प्लॅनिंगसुद्धा आपण आता या मान्सूनमध्ये सुरू केलं आहे. उदाहरण द्यायचं असेल तर पेढ्या मारुती हा जे परिसर आहे तो सखल भाग आहे आणि तिथे एक सॉसरसारखी परिस्थिती तयार झालेली आहे. बशीसारखी 4-5 रस्ते येऊन तिथे एकाच लोकेशनवर भेटतात. तिथे जे चेंबर्स आहेत ते अरुंद आहेत आणि चेंबरतून जे बाहेर पडणारा पाणी आहे खाडीकडे जाणारा, तोसुद्धा आपल्याला तो आउटलेट परत अरुंद झालेला आहे तिथे अनियोजित विकासामुळे.
आता या कंप्लीट गोष्टीचा विचार करून आणि त्याच्यासाठी तिथे आपल्याला एक इंटिग्रेटेड प्लॅन आवश्यक आहे, ज्यामध्ये आय आय टी मुंबईची मदत घेऊन, आपल्याकडची जे इंजिनियरिंग मंडळी आहे, आपले कन्सल्टंट्स आहेत, त्यांची मदत घेऊन आणि तसेच स्थानिक जे नागरिक आहेत, व्यापारी आहेत, सन्मानित जनप्रतिनिधी आहेत, त्यांचा ओपिनियन घेऊन आपण लॉंग टर्म प्लॅनसुद्धा करणार आहेत. थोडक्यात या मान्सून मध्ये आपण ठाणे महानगरपालिकेने जे काही तयारी केलेली आहे त्याच्या आधारावर आपल्याला असं वाटते की आपण मान्सूनला तोंड देण्यासाठी तयार आहोत. साधारणतः पुढील 4 महिन्यामध्ये 48 दिवस आपल्याकडे हाय टाईडचे दिवस असणार आहे. प्रत्येक महिन्यामध्ये 12 दिवसचा हाय टाईडचा दिवस असणार आहे. आय एम डीच्या प्रेडिक्शनप्रमाणे यावर्षी 5-10% अतिरिक्त पाऊस पडणार आहे, मान्सूनचा जोर राहणार आहे. तो निश्चितरित्या आपल्यासाठी एक चॅलेंज आहे, परंतु मला विश्वास आहे की आपली यंत्रणा या अतिरिक्त मान्सूनला सुद्धा त्याला चॅलेंजच्या समोर जाण्यासाठी तयार आहे आणि आपण कम्प्लिटली सज्ज आहोत, सतर्क आहोत. 1 जूनपासून आपल्या 24/7 कंट्रोल रूमसुद्धा आपण सुरू केलेला आहे, ज्यामध्ये पोलीस डिपार्टमेंट, ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी, डिझास्टर मॅनेजमेंटचे अधिकारी कर्मचारी आणि विद्युत मंडळचे अधिकारी कर्मचारी आपण तिथे बसवला आहे आणि कुठल्याही प्रकारची तक्रार, कुठल्याही प्रकारची जे आपल्या समोर संकट लहान मोठा आला तर त्याला आपण सम्मिलित पद्धतीने तोंड देऊ. That's about it.